एमआयडीसी प्रशासनाकडून मोरे चौकातील रस्ता रुंदीकरणापाठोपाठ आता भूमिगत नाल्या टाकण्याचंही काम हाती घेण्यात आलंय. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भविष्यात पावसाच्या सांडपाण्याचा व्यवस्थितपणे निचरा व्हावा यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून बजाज नगरातील मोरे चौकात भूमिगत सिमेंट नाल्या टाकण्याचं काम मंगळवारपासून हाती घेण्यात आलं. बजाज नगरातील महाराणा प्रताप चौक आणि मोरे चौक या दोन्ही प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करण्यात आले असून तत्पूर्वी या रस्त्यावर पावसाचे सांडपाणी जमा होऊ नये यासाठी भूमिगत सिमेंट पाईप टाकण्यात येत आहे. पूर्वी 7.5 मीटर असलेले हे रस्ते आता प्रत्येकी 110 मीटर होत असून या दोन्ही मार्गांवर दुभाजक टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बजाज नगरात प्रथमच हे मार्ग चौपदरी होत असल्याने सौंदर्यातही भर पडणार आहे. तसेच भविष्यात वाहतुकीचा प्रश्न देखील सुटणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 90 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असून 6 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणाऱ्या या रस्त्याचं काम खासगी ठेकेदार SD लहाने यांना देण्यात आलं आहे. या कामामुळे भविष्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचणार नसल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. या संदर्भात MIDCचे अभियंता BS दिपके यांच्याशी AI News चे प्रतिनिधी सुदाम गायकवाड यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता हे काम रस्त्याच्या रुंदीकरणाचाच एक भाग असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने चेंबरनुसार भूमिगत सिमेंट नाल्या टाकण्याचं काम हाती घेतलं आहे. रस्त्यामध्ये दुभाजक टाकण्यात येणार असून 6 महिन्यांच्या कालावधीत या रस्त्याचं काम पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हो हो, रस्ता रुंद करायचा आहे तो, त्याच्यासाठी त्या पाणी देण्यासाठी दोन्ही साईडला पाईप टाकायची. अच्छा, मग ते पाईपचा वेगळा विषय का? रुंदीकरणाचाच भाग आहे. अच्छा, रुंदीकरणामध्ये आहे का तो विषय पण? हा, मध्ये डिवायडर टाकायचं. अच्छा अच्छा, म्हणजे रोडच्या दुभाजक टाकणार आहे का या? हो हो. अच्छा, म्हणजे दुभाजक टाकून म्हणजे आपण फोर वे सारखा रस्ता तयार करणार समजा. हो हो. अच्छा, मग सर हे तुम्ही म्हणजे नाल्या जे टाकताय तर मग हे याचं म्हणजे काय प्रक्रिया काय होणार त्यात? म्हणजे पावसाच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी का नागरिकांमधील सांडपाणी जाण्यासाठी? नाही नाही, ते पावसाचं पाणी ते नाल्यात काढून द्यायचं ना. हो हो, पावसाच्या पाण्यासाठी, बाकी पावसाचं पाणी कुठे जाईल? अच्छा अच्छा, बरं. मग त्याला काही चेंबर वगैरे सिस्टम आहे का सर? ती आहे आहे आहे, सर्व आहे. ते 110 मीटर पुढे त्याच्यापर्यंत जातात, ते महावीर सेल्स कॉर्पोरेशन पर्यंत जातात. अच्छा अच्छा. आणि प्लस मोरे चौकानंतर मग अशाच पद्धतीने महाराणा प्रताप चौकात पण करणार आहात का सर? हो, महाराणा प्रताप चौकामध्ये तेवढंच आहे, त्या 90 लाखाच्या निधीमध्ये समजा. बजाज नगरच्या नागरिकांची होणारी जी गैरसोय MIDCने थांबवली आहे किंवा त्याच्यावर उपाययोजना चालू केल्या आहेत, तर त्याबद्दल MIDC प्रशासनाचे आभार सर्व नागरिकांच्या वतीने मी व्यक्त करतो की मोरे चौक ते मोठादेवी चौक या सांडपाण्याचा, पावसाच्या सांडपाण्याचा हा मोठा बिकट प्रश्न होता की जो येथील नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून, संघटनांनी, सामान्य नागरिकांनी पाठपुरावा करून MIDC प्रशासनाचे काम करण्यास भाग पाडला आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पावसाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय थांबली, त्याबद्दल मी MIDCचे मनपूर्वक आभार मानतो सर. मोरे चौक ते मावटादेवी चौकात गटर लाईनचे जे काम चालू आहे MIDCने हाती घेतलेले, दोन्ही रोडच्या साईडने जे काम चांगले घेतलेलं आहे आणि रोड खराब होत होते, ते गटर लाईन घेतल्यामुळं रोडवर पाणी साचणार नाही. आपले कामगार बहुत भरपूर कामगार वर्ग आहे इथं, ते ये जा करणाऱ्याचा त्रास होत होता, त्याच्यामुळं ते आता गटर योजना घेतल्यामुळे व्यवस्थित चालणार आहे आता, त्याच्यामुळं रोड खराब होणार नाही. ते MIDCचे चांगले काम हाती घेतल्यामुळे त्यांचे आभार मानतो.